मंत्री सरांना मी फर्स्ट टाइम बघितलं ज्यावेळेला मी वानखेडे स्टेडियमवरती स्टँड्समध्ये बसलो होतो माझ्या मित्रांबरोबर, आणि सर आपले मुंबईचे सिलेक्टर्स आणि काही इंडियाचे एक्स प्लेयर्स, मुंबईचे एक्स प्लेयर्स, सगळे MCAचे सगळे माणसं तिकडे एका बॉक्समध्ये बसायचे आणि रणजी ट्रॉफीची मॅच बघत असत. त्यावेळेला मी सरांना बघितलं होतं. पण माझा जवळचा संबंध आला 1990 इंग्लंडच्या टूरवरती, ज्यामध्ये आमचे मॅनेजर होते. सरांच्यात आणि माझ्यात ते एज डिफरन्स असल्यामुळे, सर म्हणजे माझ्या ऑलमोस्ट आय वुड से की माझ्या वडिलांहून काही वर्षांनी थोडेसे मोठे होते, त्यामुळे आमचं नातं तसंच होतं. मला सरांनी गाईडही केलं आणि प्रोटेक्टही केलं. आणि प्रोटेक्ट केलं मी का म्हणतो, कारण ज्यावेळेला मी माझे पहिले टेस्ट 100 केले इंग्लंडमध्ये, त्यावेळेला मला बाकीच्या प्लेयर्सने सगळ्यांनी घाबरवून ठेवलं होतं ड्रेसिंग रूममध्ये. ते मला म्हणत होते की फॉरेन मीडिया आहे, ते तुला ऑकवर्ड क्वेश्चन्स विचारणार, इट इज गोड बी सो एम्बॅरेसिंग, सो डिफिकल्ट फॉर यू, आणि ते सगळं थोडे चव्या मारत होते मला. पण सर त्यावेळेला मध्ये आले आणि सरांनी मला प्रोटेक्ट केलं. सरांनी सगळ्यांना बाजूला काढलं तिकडनं आणि सर बोलले की तू काही काळजी करू नको, मी आहे तिकडे, कुठचाही तुला ऑड क्वेश्चन विचारलं तर मी फेस करेन तो, यू डोंट वरी, यू आन्सर ऑल दोज क्वेश्चन्स फिअरलेसली. म्हणून मी म्हणतो की सरांनी मला प्रोटेक्ट केलं तिकडे. पण सरांकडनं त्या सिरीजमध्ये मला अनेकशा गोष्टी शिकायला मिळाल्या की एका प्रोफेशनल अथलीटने कसं वागायला पाहिजे, तो कशी डिसिप्लिन बाळगतो, तो कसा ऑब्झर्वंट त्याने असायला पाहिजे, आणि हे सरांकडनं मला स्वतः बघून पण शिकायला मिळालं. कारण सरांनी मला नाही वाटत की त्या अख्ख्या सिरीजवरती एकही बॉल मिस केला असेल. ते एकूण एक बॉल बघायचे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात नोट करून ठेवायचे. आणि ड्रेसिंग रूममध्ये अनेक वेळा ते मीटिंग्समध्ये सांगायचे प्लेयर्सना की असं असं तुला करेक्ट करायला पाहिजे. ते ह्या गोष्टींचा प्लेयर्सना फायदाच होतो. आणि अँड वन गॉट टू नो त्यावेळेला की ना, हाउएव्हर ओल्ड वन मे बी, तुम्ही पाहिजे तेवढं क्रिकेट बघा, पण यू आर स्टील अ स्टुडंट ऑफ द गेम. आणि हे सरांनी तिकडे ते समोर आमच्या लिव्हिंग एक्झाम्पल होते. सरांकडनं एकच मेसेज असा की 100 करायचे, इझिली अशी विकेट टाकायची नाही आहे. आणि तो मेसेज अजूनही आमच्या डोक्यात आहे. कारण ज्यावेळेला आम्हालाही ज्यावेळेला यंगस्टर्सना सांगायचं असतं, तर आम्ही ते म्हणतो की विकेट इझिली देऊ नका कोणाला रन्स करायला. तर ह्या गोष्टी आम्ही पास ऑन करत राहू जे आम्ही सिनियर्सकडनं शिकलेलो आहोत. परत सरांचा 100वा आपण वाढदिवस सेलिब्रेट करतोय, इट इज अ बिग ओकेशन. आणि ह्यावेळेला मी सरांच्या त्या सगळ्या चांगल्या आठवणी परत ताज्या करतोय सगळ्यांसमोर, आणि हीच ऑपॉर्च्युनिटी घेतो सगळ्यांना थँक्यू म्हणण्याची. आणि लेट्स सेलिब्रेट ऑल द गुड थिंग्स दॅट सर हॅज लेफ्ट विथ अस. थँक्यू व्हेरी मच.